फळ आहे ना त्याला म्हणतात गरिबांचं अंजीर. बस 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 इतके काय करतो पडलो. आम्ही जात आहोत दिग्रस येथील प्रसिद्ध देवस्थान भवानी टेकडी येथे, जे की असे म्हणजे एका टेकडीवर देवस्थान आहे. चला तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवून देतो आज, आणि आमचं सुद्धा माझं सुद्धा पाहणं होईल त्या निमित्ताने. चला तर हे आलो आहोत आम्ही भवानी टेकडी येथे. उद्यान आहे, हे उद्यान आहे, आणि तिकडे वरती जे आहे तिकडे आहे भवानी टेकडी. हे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बघा गार्डन बनवलेलं आहे. आणि आम्ही पोहोचलो आहोत भवानी टेकडी येथे. तिकडे मागे तुम्ही हे वटवृक्ष पाहू शकता वडाच. याला नुकतंच आता हे वटपौर्णिमा होती ना, तर त्याला धाग्यांचा गुंता केलेला आहे. चला तुम्हाला आम्ही पुढचं देवस्थान दाखवतो. ही आहे दिग्रस येथील सुप्रसिद्ध भवानी टेकडीचं मंदिर आहे, आणि वरती सुद्धा एक मंदिर आहे तिकडे, ही तुकाई माता. त्याच्यावर वाघ बघ हे कशा समजून. आता नवनवीन साज श्रंगार पाहण्यासाठी आमच्या दिग्रस निवासिनी भवानी या इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो करा. त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे, आणि त्यावर ते भवानी मातेचे जे नवनवीन श्रृंगार ते नेहमी करत असतील. नवनवीन श्रृंगार जे करतात, जे बनवतात, ते जर पाहायचं असेल तुम्हाला, पहा किती सुंदररित्या सजवलेली आहे देवी. त्याचे नवनवीन श्रृंगार दर म्हणजे रोज त्याची तयारी केली जाते का देवीची? मंगळवारी आणि सुरूच असतं ना इथे. काय कधी येतात भाविक? खूप लांबून येत असते. आणि हे सगळ्या वेगवेगळ्या साड्या की काय म्हणजे आता ही एक वेळ ही साडी वापरली तर परत ती वापरली जाते का? दोन महिन्यानं चार महिन्यानं पण ते ठेवता ना तुम्ही की कोणाला देऊन देता गरिबांना असं काय? अच्छा. आणि हे बऱ्याच दिवसानंतर यांचा वापर झाला त्यानंतर मग तुम्ही कोणाला गरिबांना देत असाल ना? तुम्हीच असता का इकडे? पहा तुम्हाला जर नवनवीन हे श्रृंगार पाहायचे असतील देवींचे, तर पहा देवीला किती सुंदररित्या त्यांनी सजवलेलं आहे. आणि तुम्हाला त्यांची ते सजावट दर म्हणजे रोजच्या दर मंगळवारी जे ते सजावट करतात, तर मंगळवारच्या मंगळवारी तुम्हाला जर ती सजावट पाहायची असेल, देवीचे दर्शन घ्यायचे असेल, तर ही इंस्टाग्राम आय डी आहे digras_nivasini_bhavani अशी ही इंस्टाग्राम आय डी आहे. यावर तुम्ही पाहू शकता. महादेवाचं आहे ना वरती मंगळवार. आणि आता आम्ही चाललो आहोत वरती महादेवाचं जे मंदिर आहे तिकडे. कुठं राहता तुम्ही? दत्तापूर. कोणतं दत्तापूर? कुठं आहे दत्तापूर? याच्या मागे आहे का दत्तापूर? आणि तुमचं नाव काय? कार्तिक. तुझं नाव अभिषेक. तुझं नाव कार्तिक. तुम्ही काय चित्रपटात काम करता का दोघं? कार्तिक आर्यन. अभिषेक बच्चन. तुझं नाव काय? बजरंग पांडे. तुझं नाव काय रे? महेश भूपती. अरे सगळे चित्रपटातली नाव आहेत तुमची. हा एवढं नाव कसं लिहि तुमचं शोधून ठेवलं बरं आहे की नाही? चला आमच्यासोबत येता का वरती? तुम्ही इथंच खेळत असता का कंटिन्यू? आता आले. आज सुट्ट्या, आता सुट्ट्या असतील ना तुम्हाला शाळेला. बरं चला जा. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आणि टेकड्या चढायचं म्हटल्यावर तेवढी तरी पायऱ्यांची सुविधा आहे, पण दम लागतोच तरी. त्यामुळे फिजिकल फिटनेस असणं गरजेचं आहे. इकडून पण रस्ता आहे ना? इकडून पण रस्ता आहे.
कोणता इकडे पण रोड आहे असा इकडून राउंड मारून येऊ शकता तुम्ही आणखी किती पायऱ्या आहेत साहेब पुढे नाही ना संपल्या ना कॉंग्रॅच्युलेशन चला तर आलो आहोत आम्ही इथे वरती किती सुंदर आहे निसर्ग रम्य असं वातावरण आणि झाडच झाड आहे आणि थंडगार ठिकाण आहे एकदम पाहण्या लायकीच आहे चांगला दम लागला ते पाहण्यासारखं ठिकाण आहे पण इथे बसायची व्यवस्था वगैरे सगळं आहे गणपतीची मूर्ती केवढी आहे आणि आपण सगळीकडे पाहून येऊ इकडून जाऊ ना मागून अरे इथे सुद्धा वटपौर्णिमा साजरी केली गेलेली आहे आणि इकडे पूर्ण जंगल आहे पण झाडं भरपूर आहेत इथे त्यामुळे थंड ठिकाण आहे आणि इथे पहा ते उंबराचं झाड आहे याला किती फळ आलेले आहेत पहा हे साई हे उंबरा खातो का ये इकडे अबे खायला आहे ना त्याच्यात बघ फक्त हे पहा हे बघ हे बघ केवढंच आहे कारण आहे यांना राहण्यासाठी हे ठिकाण एकदम थंडगार असं उन्हाळ्याच्या दिवसात पावसाळ्यात सुद्धा यांची व्यवस्था केलेली असणारच हे बघ बरं खा बरं आहे का व्यवस्थित बघ त्याच्यात किडलेलं नसायला हा जो फळ आहे ना उंबर याला म्हणतात गरिबांचा अंजीर कसा आहे किती सारे फळ आहेत तुम्ही पाहू शकता जर पहा आणि या ठिकाणी तुम्ही येऊ पण शकता तुम्हाला जर निसर्गरम्य वातावरण निसर्गप्रेमी जर तुम्ही असाल तर तुम्ही नक्की या फॅमिली ट्रिप तर फॅमिली ट्रिप यायलाच पाहिजे हो इकडून पण दृश्य चांगलं आहे इकडे गणपतीची मूर्ती श्री हिंदुत्व गणेश मंडळ दुर्गा माता चौक त्यांच्या वतीने इथे ठेवले गेलेले आहे आणि हे महादेवाचं मंदिर आणि हे त्रिशूल पाहू शकता तुम्ही किती इकडे पण एक त्रिशूळ आहे इथे पण मोठं त्रिशूळ आहे आणि हे खूप थंड आहे इथे एसी वगैरेची काही गरज नाही एसी मध्ये आल्यासारखंच आहे इथे काहीतरी असतील पुराण वगैरे त्यामध्ये आणि हा पिंड याची पूजा केली गेलेली आहे आम्ही सुद्धा आशीर्वाद घेऊन घेतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो पंचवटी वृक्ष पंचवटी याच्यात आहे ना पाच वृक्ष आहेत कोणकोणते आहेत उंबर पिंपळ बेल वड हे वडाचं असणार हे छोटं आहे याला म्हणतात पंचवटी आणि हे बेलाचं पंचवटी वृक्ष इथे लावले एका ठिकाणी पाच झाडं जी असतात याला ज्याला पंचवटी आपण म्हणतो तर याची अशी श्रद्धा आहे लोकांमध्ये की इथे काही मागणी केली तर ती पावन होते असं त्यामुळे हे पंचवटी वृक्ष असे लावले जातात हे पाणी पियायची व्यवस्था सुद्धा इथे केली गेलेली आहे थंड असणार पाणी मडक्यातलं पाणी पिणं चांगलं असतं सच्छिद्रता असल्यामुळे इथे पाणी हे पाणी जे आहे ना थंड असतं आणि फ्रीजचं पाणी खूप घातक असतं तसं हे तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर सुंदर असे झाडं आहेत आणि थंड ठिकाण आहे इथे तुम्ही कितीही वेळ बसू शकता इकडे पूर्ण जंगल आहे आणि इथून हा पूर्ण एरिया इथून गार्डन सुरू होतो तिथे बसायला सुद्धा जागा आहे इथे डब्बा पार्टी खूप लोक फॅमिली ट्रिप वगैरे तुम्ही कधीही येऊन करू शकता इकडे
तर असं हे सुंदर असं ठिकाण आणि निसर्गरम्य वातावरण पूर्ण. फ्लिपकार्टची ऑर्डर हे कन्फर्म करण्यासाठी जे कन्फर्मेशन कॉल येतो ना, तो कधी कधी खूप डोक्याची वाट लागते. खूप डोक्याची वाट लावते. झालं का कन्फर्म? 15 वेळा एक दबाव लागलं तेव्हा कुठं कन्फर्म. आणि साईला आता जांभळच खायचे आहेत बारीक बारीक, पण चव खूप चांगली आहे, एकदम गोड आहे. गोड त्याच्यामुळे साई कच्चेच पाडतोय. साईचा निशाणा चुकला. आता काय झाड उखडत ते याचा कोणी उपडले? हनुमानाने अशोक वाटिकेतले उपडले होते तसे. बस 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 इतके काय करतो पाडून? हे बस झालं सगळे. एक माझ्या नशिबी आला इकडे. कर जमा कर, दाखव इकडे इकडे दाखव. कसं आहे ला त्याला हे कर ना. एकदम लाल आणि एकदम गोड. घरी घेऊन घे बिया तुला लावायला, शेतात वगैरे लावता येत. तर आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ वगैरे पाहण्याकरिता आम्ही अनेक ठिकाणी जिथे जातो, तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.